मालकीच्या प्रकारानुसार मालमत्तांच्या मालकीचे अनेक प्रकार आहेत, मात्र ह्यापैकी दोन सगळ्यात महत्त्वाचे प्रकार म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता। स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशाने स्वतः विकत घेतलेली आहे, आणि वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी मालमत्ता एखाद्या व्यक्तीला वारसा हक्काने प्राप्त झालेली आहे। मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल, त्या मालमत्तेचं त्याने मृत्यूपत्र केलेलं असेल आणि ते मृत्यूपत्र ज्याच्या लाभात केलेलं आहे त्या व्यक्तीने ती मालमत्ता पुढे जर बक्षीसपत्राने दिलेली असेल, तर हे स्वकष्टार्जित मालमत्ता, मग मृत्यूपत्र आणि मग बक्षीसपत्र, एवढ्या प्रवासात त्या मालमत्तेचं नक्की दर्जा काय असतो? ती मालमत्ता स्वकष्टार्जित धरली जाते का वडिलोपार्जित धरली जाते? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका क्रमांक 75/28/2019 याद्वारे उपस्थित झाला होता। आता ह्या याचिकेची किंवा ह्या प्रकरणाची थोडक्यात वस्तुस्थिती जर सांगायची झाली, तर एका व्यक्तीने एक मालमत्ता विकत घेतली होती। ती मालमत्ता त्या व्यक्तीने मृत्यूपत्राद्वारे आपल्या वारसांपैकी एकाला लिहून दिली किंवा मृत्यूपत्राने त्याच्या नावे केली। त्या व्यक्तीच्या निधनानंतर मृत्यूपत्रानुसार जो लाभार्थी होता त्याला ती मालमत्ता मिळाली आणि त्या व्यक्तीने त्या मालमत्तेचं पुढे बक्षीसपत्र केलं। तर हा जो प्रवास होता म्हणजे मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र, ह्यामध्ये बाकी वारसांनी हरकत घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी विल किंवा मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता देण्यात आलेली आहे ती स्वकष्टार्जित मालमत्ता जरी असली तरी विलने मिळाल्यामुळे आणि ते विल जे होतं ते सगळ्या कुटुंबाच्या भल्याकरता केलेलं असल्यामुळे त्या मृत्यूपत्रामधील जो लाभार्थी आहे त्याच्या अनुषंगाने ती मालमत्ता स्वकष्टार्जित न राहता वडिलोपार्जित झालेली आहे। साहजिकच त्या व्यक्तीचे त्या मालमत्तेमधले अधिकार हे काही अंशी मर्यादित आहेत। मात्र ह्या प्रकरणावर निकाल देताना एक जुन्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला, ते होतं मुदलियार केस। आता मुदलियार केस काय म्हणते? तर मृत्यूपत्रामध्ये जर कोणालाही एखाद्या मालमत्तेची पूर्णपणे मालकी देण्यात आलेली असेल आणि त्यात कोणतीही अट किंवा शर्त किंवा परंतु नसेल, तर जेव्हा अशी मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे देण्यात येते किंवा मालमत्तेची संपूर्ण मालकी मृत्यूपत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला देण्यात येते, तेव्हा त्या मृत्यूपत्रामधला जो लाभार्थी आहे त्याकरता ती मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते। ह्या प्रकरणामध्ये विरोधी पक्षाचं जे म्हणणं होतं की हे जे मृत्यूपत्र केलेलं आहे त्या मृत्यूपत्रामधील लाभार्थ्याला सगळ्या कुटुंबाच्या भल्याकरता ती मालमत्ता वापरावी अशा उद्देशाने दिलेली आहे, हे म्हणणं मृत्यूपत्रामधील एकंदर सगळं लेखन किंवा मृत्यूपत्रामधील अटी आणि शर्ती आणि बाकी परिस्थितीजन्य पुरावा ह्याच्या आधारे सिद्ध होऊ शकलेलं नाही। म्हणजे झालं काय, तर ज्या माणसानी मालमत्ता स्वतः विकत घेतली होती त्याने स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्यूपत्राने एका व्यक्तीला दिली, साहजिकच मुदलियार केसप्रमाणे ती जी मालमत्ता आहे ती मृत्यूपत्राने मिळालेली असल्यामुळे ज्याला मिळाली त्याच्याकरता सुद्धा ती स्वकष्टार्जित मालमत्ता ठरली। साहजिकच स्वकष्टार्जित मालमत्ते संदर्भात कोणताही निर्णय घ्यायची, कोणताही करार व्यवहार किंवा हस्तांतरण करण्याची पूर्ण मुभा किंवा पूर्ण अधिकार त्या मालमत्तेच्या मालकास असतात। साहजिकच ह्या अनुषंगाने विरोधी पक्षांची जी याचिका आहे किंवा जी मागणी आहे ती नामंजूर करण्यात आली आणि ह्या निकालाने सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की जेव्हा एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे, विशेषतः अशा मृत्यूपत्राद्वारे ज्यामध्ये कोणतेही परंतुक किंवा कोणत्याही अटी आणि शर्ती नाहीत, अशा मृत्यूपत्राद्वारे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिली जाते तेव्हा त्या मृत्यूपत्रामधला लाभार्थी त्याच्याकरता अशा मृत्यूपत्राने आलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते आणि साहजिकच
त्या मालमत्तेचा उपभोग, विनियोग, व्यवहार, करार किंवा हस्तांतरण असे काहीही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या मालमत्तेच्या मालकास असते। हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे। मृत्यूपत्राने मालमत्ता दिली केवळ या एका कारणामुळे स्वकष्टार्जित मालमत्तेचं स्वरूप बदलत नाही किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता वडिलोपार्जित होत नाही, हा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष ह्या निकालाने काढलेला आहे। तसंच जरी स्वकष्टार्जित मालमत्तेचं मृत्यूपत्र हे अनेक वारसांपैकी एकाच वारसाला केलेलं असेल किंवा एकाच वारसाच्या लाभात केलेलं असेल, तरी सुद्धा जोवर त्या मृत्यूपत्रामध्ये काही विशिष्ट सुस्पष्ट असं लिहिलेलं नाही तोवर ती मालमत्ता त्याला एकट्याकरताच दिलेली आहे असंच गृहीत धरायला लागेल। अशी मालमत्ता कुटुंबाच्या भल्याकरता एकाच्या नावावर केलेली आहे असं म्हणणं तथ्यहीन ठरेल किंवा कायद्याच्या कसोटीवर असा कोणताही आपण ज्याला म्हणतो वाद तो टिकू शकणार नाही। आपल्यापैकी अनेक लोकांच्या मालमत्ता असतात, काही लोकांच्या स्वकष्टार्जित, काही लोकांना वडिलोपार्जित मिळतात, बरेच लोक त्याचं पुढे मृत्यूपत्र करतात आणि मृत्यूपत्रामधला जो लाभार्थी आहे तो त्याचा पुढे एक तर उपभोग तरी घेतो किंवा हस्तांतरण तरी करतो। तर ह्या सगळ्या एकंदर व्यवहारांच्या अनुषंगाने आपल्याला हे पक्क माहिती असायला हवं की जेव्हा स्वकष्टार्जित मालमत्ता असते आणि ती मृत्यूपत्राने दिली जाते तेव्हा ह्या निकालानुसार ती मालमत्ता ही स्वकष्टार्जितच राहते। केवळ मृत्यूपत्राने पुढे दिली म्हणून ती मालमत्ता वडिलोपार्जित निश्चितच होत नाही। साहजिकच आपल्या पूर्वजांनी किंवा आपण आपली स्वकष्टार्जित मालमत्ता एकाच वारसाला मृत्यूपत्राने दिली तर त्यामध्ये काहीही कायदेशीर अडचण नाही, किंवा अशा एखाद्याच वारसाला स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्यूपत्राने मिळाली म्हणून त्या संदर्भात इतर वारसांनी उगाचच वाद निर्माण करून त्याला यश येण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे। म्हणून जेव्हा आपला कोणताही मालमत्ते संदर्भाचा वाद निर्माण व्हायची शक्यता असते तेव्हा त्या वादाच्या एकंदर परिस्थितीनुसार आणि ह्या विविध कायदे, नियम आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल ह्याच्या अनुषंगाने आपली जी मागणी आहे ती कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का? आपण जर न्यायालयात दावा दाखल केला तर त्याला यश येण्याची शक्यता कितपत आहे याचा विचार केल्याशिवाय खटला दाखल करू नये। धन्यवाद।